नमस्कार मंडळी. मंडळी, आता आपण आहोत कोरेगावच्या घाटामध्ये आणि आज एक नंबरचा फायनलचे मानकरी छकडी सम्राट संतोष एक मांडेकर आंबेठाण गावचे मच्छा ग्रुपचे आज त्यांचा आदत वयातला बाका सुरू होईल. आज एक नंबरचा फायनलचा मानकरी ठरलेला आहे कोरेगाव घाटामध्ये. आणल्यापासून त्यांनी आत्तापर्यंत एक नंबरचे बरेच घाट गाजवलेले आहे आणि त्यामध्ये आत्ता दोन तीन घाटामध्ये त्यांनी जवळपास फायनली पण मारलेलं आहे. त्यात आज एक नंबरचे फायनलचा मानकरी, त्याबद्दल थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. दादा नमस्कार. नमस्ते. आज कोरेगाव घाटामध्ये एक नंबर फायनलचा मानकरी आज बकासूर, काय सांगसान त्याबद्दल? बकासूर हा आमचा अजून आदत गोर आहे. हा काही बैल नाही आहे, ही आमची बी टीम आहे. गेल्या वर्षी आमचा इथं घाटाचा राजा झालेला आहे. एक नंबरमध्ये फायनल झालेली आमची. आणि ह्याही वर्षी आई राणूबाईच्या आशीर्वादाने आमच्या मच्छा ग्रुपला प्रचंड असं यश मिळालेलं आहे. प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि सर्व गाडा मालकांचे सहकार्य, या पद्धतीने आम्ही मच्छा ग्रुप आमचा खूप म्हणजे प्रत्येक घाटात एक नंबरलाच मानकरी आहे. कधी बारी आजपर्यंत आमची फेल गेलेली नाही. आज आमच्या गोठ्यावरती 27-28 बैल आहेत, पण सर्व बैल एकाचड एक आहेत. हा आज म्हणजे एक प्रकारे डोळ्याचं पारणंच फेडलं. हारण्यानंतर शंभू, आज बकासूर. बकासूरची खरेदी कुठं घालती खरं? आणि लक्षा बकासूरची खरेदी कुठं? बकासूर हा आम्ही जालन्यावरून आणलेला आहे. तसा तो आदत वास्तूर आहे. अजून तो काही बैल झालेला नाही, पण आमचा खरा किंग लक्षा आहे. मच्छापासून आमची सुरुवात झाली. मच्छा, लक्षा, हरण्या अशी एकाचड एक सगळी बैल आहेत आमच्या गोट्यावरती आज. पण त्यानंतर 100% हा नाव करणार आहे आता. हो, 100% सगळे आदत वस्त्र आहेत आमची होती सगळी. त्यांनी आज बारी लावली, आमचं समाधान झालं. बी टीम आहे, एक नंबरची बारी त्याची कायम आहे. त्याचा आम्हाला काय एवढं विशेष नाही, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदत वस्त्रांनी बारी लावली आज. याचा आम्हाला फार कौतुक आहे. अभिमान आहे घाटाचा राजा आणि फायनल पण एक नंबरची, त्याचा अभिमान आहे. परवा दिवशी पण रोकलमध्ये आणि नाणेकरवाडीमध्ये बकासुरनीच पहिल्या मध्ये भारी भिडवली होती. लोकल मध्ये पण एक नंबर मध्ये भारी भिडवली होती बकासुर. तुमच्या मच्छा ग्रुपचे सगळे मेंबर आणि मच्छापासून सुरुवात झाली आमची. लक्षा, त्याच्यानंतर हरण्या, भारत केसरी हरण्या, हिंद केसरी आमचा लक्षा, आणि त्याच्यानंतर आता ही छोटी आमची बी टीम आहे. आदत व सरांनी आमची आज भारी लावली सगळ्यात पहिली. घाटाचा राजा देखील आणि फायनल एक नंबरची, याचा आम्हाला अभिमान आहे. बकासूरशी आता पहिलीच असेल एक नंबर फायनल, पण पहिल्या मध्ये बारे बिडावले. नाही नाही, बारे पै भरपूर लावलेत त्यांनी. आम्ही छोटा बच्चा असल्यामुळे त्याला फायनलला झोपत नाही आम्ही कुठं. आजच झोपलं त्याला पहिल्यांदा. निगुजात पण फायनल मारली. निगुजात पण त्यांनी फायनल मारली. आम्ही जास्त नाही, आता यात्रा जास्त असल्यामुळे कमी कमी दिवस आहेत, त्यामुळे बच्चे आहे अजून लहान आहे. कसं आहे बकासूरचा स्वभाव? कसा आहे बकासूरचा स्वभाव? कसा आहे? शांत आहे, शांत आहे थोडासा. नमस्कार, मी प्रवीण काळे, मच्छा ग्रुपचाच एक सदस्य आहे. आम्ही सगळे तरुण मित्र या ग्रुपमध्ये काम करतो. संघटना चांगली मोठी आहे आमची आणि एक जीवाने बैल पळवतो. प्रत्येक वेळेस नवीन नवीन प्रयत्न करत असतो. आम्हाला म्हणजे हा बैल वैजापूर येथून घेतलेला आहे, खरेदी केलेला आहे. फक्त 1,00,000 रुपये याची खरेदी आहे. मोठ्या किमतीत आम्ही बैल घेत नाही आणि खोटी किंमत सांगत नाही. आणि ह्या बैलाने ह्या वर्षी चांगल्यापैकी घाटात नाव आमचं जिवंत ठेवलेलं आहे. आज दुसरा घाट आहे याचा फायनलचा. पहिल्यांदा निवज घाटात फायनलला झोपला होता. वय कमी असल्यामुळे, आदत गोर आहे हा, वय कमी असल्यामुळे याला सारखं झोपत नाही आहे. आणि तो बाळखच्ची आता गाडीतून घेतलेला महिन्यापूर्वी, तो बरा कांड्यावर चांगला पळतोय. आज कांड्यावर होता बकासूर? बकासूरच्या पुढं होता. त्या दिवशी हरण्याच्या पुढं पण एकदा झोपलेला आहे त्याला.
भाऊ नमस्कार. नमस्ते. आज कोरेगाव घाटामध्ये आलेले आज खऱ्या अर्थानं छकडी सम्राट संतोष शेठ मांडेकर आज एक नंबरचे फायनलचे मानकरी ठरलेले. तर काय सांगसान त्यांच्याबद्दल, काय सांगसान आज बैलांबद्दल त्यांच्याबद्दल? अशोक शेठ मांडेकर आणि गणेशराव मांडेकर हे सर्वच परिवार यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये नाव मिळवलेलं आहे. चक्री सम्राट म्हणून त्यांना ख्याती देखील आहे. आज या घाटामध्ये, निगोजेच्या घाटामध्ये त्यांच्या बकासूर नावाच्या बैलाने या ठिकाणी बाजी मारलेली आणि नंबर एकचा गाडा म्हणून त्यांचा या ठिकाणी इनाम देखील जिंकलेला आहे. अत्यंत उत्कृष्टपणे गाडा बैलाची जुळवणी करत असताना चांगल्या जातीचे बैल आज हा आजाद बैल आहे. म्हणजे याची आता सुरुवात आहे. पुढचे 10-15 वर्षे हा बैल सातत्याने घाटाचा राजा राहण्याचं काम किंबहुना हिंदकेसरी होण्याचं काम त्या ठिकाणी हा बैल करणार आहे. या बैलाकडनं मांडेकर परिवार असेल किंवा आमच्या उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सर्वच शौकीनांना, गाडा शौकीनांना या ठिकाणी अपेक्षा आहे की चांगल्या पद्धतीने हा बैल नावलौकिक आणि नाव मिळवेल. या ठिकाणी मी मांडेकर पाटील परिवाराला आणि यांच्या गाडा उत्सवाला सर्व मित्र परिवारांना या यात्रेच्या आणि या मिळवलेल्या विजयाच्या सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ.